नगरची खाद्य संस्कृती सर्वस्वीत आहे, सगळीकडे फेमस आहे. नगर पुण्याहून मुंबई पुण्याहून लोक नगरमध्ये येतात खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात, पण इथं आल्यावर त्यांची रस्त्याबाबत एक तक्रार असते आणि ती पुन्हा इथे यायला धजा होत नाही. त्यांना तुम्ही काय सांगा? निश्चित आज जसं आपण पाहतोय की काही गोष्टी बदलत आहेत, तर त्या काळाप्रमाणे बदलत चालल्या आहेत. निश्चित याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारचा बदल, जसं आज काही रस्त्यांच्या बाबतीमध्ये आपण उदाहरण नावं घेऊन सांगू शकतो की ते बदल झालेला आहे, तर तशाच प्रकारे तो बदलही आपल्याला काही काळामध्ये आपल्याला जे काही मुख्यतः उरलेले रस्ते असतील जे डी पी रोडच्या बाबतीमध्ये आपण सांगू शकतो की ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या अडचणी काय म्हणजे शहरात प्रवेश करतानाच एकदम अडचणींचा सामना करायला लागतो लोकांना? नाही, आज तसं पाहायला गेलं तर बरीच मोठी कामं आज आपली झालेली आहेत. अगदी तुम्ही स्टेशनचा लोखंडी पुलाचा नवीन पूल पाहिला तर तो आपल्याला चांगला पाहायला मिळतो. आपल्या सक्कर चौकातून कोठी रोडने जर आपण आलो तर तो चांगला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर मी सांगितलं पाईपलाईन रोड, टी व्ही सेंटरचा रोड, त्याच्यानंतर आता टिळक रोडचं काम चालू आहे, आंबेडकर रोडचं काम चालू आहे, आनंद धामच्या तिथल्या रोडचं काम चालू आहे. असे बहुतांश म्हणजे ज्याच्या आपण नावाने सांगू शकतो की भरपूर कामं सुरू आहेत. आणि निश्चित पावसाळ्यामध्ये जी काही आपल्याला दुरावस्था झाली पाहायला मिळालेली आहे, तर ती देखील आपल्याला बऱ्यापैकी येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला ती बदललेली पाहायला मिळेल.